दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीतर्फे रविवार दिनांक 31 जुलै रोजी नाशिक शहरात मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यात भटक्या विमुक्त जातीच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली। त्याचप्रमाणे समाजात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली। राजाभाऊ जाधव यांची भटक्या विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। याबाबत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अधिक माहिती दिली। आज नाशिक शहरामध्ये एक भटक्या विमुक्त आघाडीचा छोटेखानी मेळाव्याचं नियोजन केलं होतं। त्यामध्ये खास करून भटक्या विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाकरता भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्तचे उपाध्यक्ष आदरणीय मोहिते साहेब यांनी शिफारस केली की आमच्या वडार समाजाचे धडाडीचे तरुण आहेत की जे भारतीय जनता पार्टीशी जोडले गेलेले आहेत त्यांना कुठलं तरी एखादं चांगलं पद देण्यात यावं म्हणून त्यांना पद देण्याकरता खास करून आज मी या ठिकाणी आलो आणि त्यामध्ये प्रामुख्याने वडार समाजाचे महाराष्ट्राचे एक तरुण ठरपदार रवींद्र शिंदे यांना महाराष्ट्राचं उपाध्यक्षपद हे मी या ठिकाणी जाहीर केलं। तसेच राजाभाऊ जाधव यांना देखील प्रदेशाचं सचिव हे पद जाहीर केलं। तसेच नायरजी त्यांना प्रदेशाचं सहसचिव आणि नाशिक शहर जिल्ह्याचं युवाचं अध्यक्ष म्हणून शरद जाधव ही पदं आज प्रामुख्याने जाहीर केलेली आहेत। या पदांच्या मार्फत त्यांनी फक्त एक वडार समाज नाही तर भटक्यांचे जे 52 समाज आहे त्या 52 समाजाचं संगणन करावं आणि ते संगणन करण्याची ताकद या चौघांमध्ये असल्यामुळे प्रामुख्याने त्यांना ही पदं देण्यात आलेली आहेत आणि त्यांचं मनापासून मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। आणि खास करून ही सर्व तरुण मंडळी जी जोडली गेलेली आहेत ती महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे त्यावेळचे PA पण आता ते आवसाळ्याचे आमदार आहेत आदरणीय अभिमनी पवार साहेब त्यांच्याशी जोडले गेलेले आमचे सगळे वडार समाज बांधव आहेत। आज त्यांना प्रामुख्याने आम्हाला पदं देताना अभिमन्यू पवार साहेब आमदार यांचं या ठिकाणी मी खास करून आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून ते राहायला लातूर औशामध्ये मुंबईमध्ये काम करायचे CO सहाय्यक म्हणून पण आमदार झाल्यानंतर देखील किंवा आमदार व्हायच्या अगोदरपासून त्यांनी महाराष्ट्रातल्या भटक्यांना न्याय देण्याचं एक चांगलं काम केलं। त्यातला खूप मोठा भाग आज आमचा नाशिक जिल्ह्यामधला नाशिक शहरामधला वडार समाजाचा त्यांना आम्ही आज ही पदं ही या ठिकाणी जाहीर केलेली। भटक्या विमुक्त जातीतील सर्व समाजाला आधार देण्याचा प्रयत्न करू तसेच सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवू असे राजाभाऊ जाधव यांनी सांगितले। आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून पद जे जाहीर केलेले आहेत तर या हिशोबामधनं या माध्यमामधनं की समाजातील रेशन कार्ड असो किरकोळ गोष्टी जे पेन्शन असतील विधवा महिलांचे प्रश्न असतील किंवा श्रावणबाळ योजना किंवा म्हणजे असे भरपूर समज याचे योजना असतील भटक्यांसाठी तर ते योजना काही मिळती नाही त्यासाठी प्रामुख्याने आम्ही काम करणार आणि ज्यांना घरकुलं नाही समाजाला वडार समाजाला किंवा विविध भटक्या समाजाला त्या घरकुलांबाबत तो प्रश्न वेळोवेळी पवार साहेबांकडे आम्ही मांडू आणि पवार साहेब त्या सगळ्यांना योग्य ते न्याय देतील आणि योग्य ते मार्गदर्शन करतील। या प्रसंगी माजी आमदार तथा भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश संयोजक नरेंद्र पवार प्रदेश उपाध्यक्ष बबन मोहिते उत्तर महाराष्ट्र संयोजक नवनाथ ढगे कामगार आघाडी अध्यक्ष राजाभाऊ सौदे जिल्हाध्यक्ष रवींद्र गांगोले शहर अध्यक्ष बापूसाहेब शिंदे युवा अध्यक्ष राहुल पवार प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र शिंदे महिला अध्यक्ष विद्या गोसावी युवती अध्यक्ष दीपाली माळी उपाध्यक्ष रत्ना गोसावी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक।